कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे राजकारण मोठ्या नाट्यमय वळणावर पोहोचले आहे गेले दहा वर्ष भाजपाचे संघटन आणि पक्षवाढीसाठी कोल्हे घराण्याचे योगदान राहिले आहे सध्याच्या राजकीय परिस्थितीत महायुती निर्माण झाली व त्यात अजितदादा पवार यांची एंट्री होऊन अनेक मतदारसंघात समीकरण बदलले तोच पेच कोपरगाव मतदारसंघात निर्माण झाला आहे हा पेच सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्नेहलता कोल्हे यांच्याशी चर्चा केली त्यानंतर थेट केंद्रीय मंत्री आणि भाजपा महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांनी देखील हा पेच सोडविण्यासाठी कोल्हे यांच्याशी चर्चा केली आहे थेट आता दिल्लीतून सूत्र हलवून कोल्हे पक्षातून जाता कामा नये कारण विवेक कोल्हे यांच्यासारखा युवा धाडसी चेहरा महत्वाचा आहे अशी भूमिका समोर आली आजवर कोल्हे कुटुंबाचा राजकीय प्रवास पाहता तो नेहमी निष्ठेचा आलेख वाढविणारा राहिला आहे गत निवडणुकीत भाजपच्या उमेदवार माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचा अवघ्या साडेचारशे मतांनी दोन हजार एकोणीसला पराभव झाला होता मात्र कोल्हे सक्रिय राहिले व पक्षाचा विस्तार करण्यात आपले योगदान सुरू ठेवले काही कालावधीपूर्वी झालेल्या राजकीय समीकरणात सध्या अजितदादा गटाचे आशुतोष काळे येथे आमदार आहेत या जागेवर आता दोन हजार चोवीसला ला काय घडणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत मात्र खरी चर्चा सुरू आहे ती विवेक कोल्हे या नावाची आपल्या धाडसी शैलीने महाराष्ट्रात ओळख निर्माण केलेले विवेक कोल्हे हे एक आश्वासक युवा चेहरा म्हणून आपली छाप टाकण्यात यशस्वी झाले आहे कमी वयात सहकार कृषी पाणी राजकारण समाजकारण शिक्षण औद्योगिक क्षेत्र अशा विविध पातळीवर अफाट अभ्यासाने दूरदृष्टीची पारख त्यांनी करून दिले सध्या राज्यात सहकाराला पुढे घेऊन जाणारे घराणे हे भाजपच्या गोटात मोजके आहे कोल्हे पाटील विखे अशी निवडक मंडळी या क्षेत्रात आहेत त्यातील हर्षवर्धन पाटील यांनी अलीकडेच पक्षाची साथ सोडली आहे त्यामुळे निर्माण झालेली पोकळी विवेक कोल्हे आपल्या अभ्यासू शैलीने भरून काढू शकतात हे भाजपाने हेरले आहे कोल्हे घराणे हे कोपरगाव पुरते मर्यादित नसून माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचा दबदबा राज्याच्या राजकारणात राज्या होता व्हीएसआय एनएचईसी यासारख्या यासारख्या अनेक सहकारी संस्थांचे जाळे उभे करून व रयतसारखी संस्था विस्तार करून राज्याच्या प्रगतीला दिशा देण्यात त्यांचे योगदान राहिले आहे यासह संजीवनी उद्योग समूह व संलग्न संस्था यांचे भरीव कार्य आहे स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी जपलेल्या कार्यकर्त्यांचा गोतावळा विवेक कोल्हे यांनी नवचेतना देऊन सक्रिय केला राजकीय घराण्याचा वारसा म्हणून शांत न राहता थेट जनतेत जाऊन अनेकांच्या मनात भैय्या नावाने आपली वेगळी ओळख विवेक यांनी निर्माण केली ज्येष्ठांपासून ते युवकांपर्यंत सर्वांना विवेक भैया माणूस कामाचा आणि मित्र हक्काचा बनले आहेत सामाजिक कार्यातून सुरू केलेली सेवा हाच धर्माची पावती त्यांना राजकीय वाटचालीत देखील मिळाली आजोबांनी जपलेल्या संस्थेतील एक म्हणजे गणेश कारखान्याची निवडणूक लक्षवेधी करून विवेक कोल्हे हे नाव राज्याच्या राजकारणात एक धाडसी युवा नेता म्हणून प्रकर्षाने समोर आले संघर्ष आणि जिद्द मुशीद घेऊन पेटलेला हा निखारा शिक्षक मतदारसंघात आपली धग सर्वांना सिद्ध करून दाखवणारा ठरला अपक्ष रिंगणात राहून अवघ्या पंचवीस दिवसांत दुसऱ्या क्रमांकाची मते घेत युती आघाडीच्या उमेदवारांना चक्रावून सोडले आपल्या उत्तम निवडणूक कौशल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवारापेक्षा जास्त मताधिक्य घेऊन पाच जिल्ह्यात यंत्रणा उभारून विवेक यांचे निवडणूक कौशल्याची दखल सर्वांना घ्यावी लागली एकटा युवक अनेकांच्या संघर्षात एकटा लढून ठामपणे उभा राहिला यामुळे सर्वच पक्षांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यात विवेक कोल्हे यशस्वी झाले कमी वयात नेतृत्व गुणांची ओळख सर्वांना करून दिले यासह सर्व पक्षश्रेष्ठींनीही दखल घेतली कोल्हे म्हणजे केवळ कोपरगाव नाही तर सभोवती असणारे वैजापूर येवला सिन्नर निफाड राहता श्रीरामपूर इकडेही कोल्हे यांचा स्वतंत्र मानणारा वर्ग आहे यामुळे सर्वच पक्षाच्या शेजारील तालुक्यातील इच्छुक उमेदवारांनी आपापल्या नेत्यांना कोल्हे आमच्या विजयाचे गणित जुळवू शकतात असं सांगावं धाडल्याने विवेक यांना अधिक महत्त्व अधोरेखित झाले आहे नगर नाशिकमध्ये नात्या गोत्यांचे मोठे जाळे आहे शिवाय आता पाचही जिल्ह्यात आपली सुप्त यंत्रणा कोल्हे यांनी ऍक्टिव्ह केली आहे यामुळे कोपरगावसह इतर ठिकाणी कोल्हे यांचे महत्त्व भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाच्या देखील निदर्शनास आले त्यामुळे त्यांची दखल घेऊन कोल्हे महत्त्वाचे आहेत त्यांना विश्वासात घेऊन योग्य तो मार्ग काढण्याचे व या प्रक्रियेत आपण स्वतः लक्ष घालत असल्याचे संकेत दिल्याने राज्यातही घडामोडींना वेग आला विवेक कोल्हे यांना सर्वच पक्षात आग्रह आणि उमेदवारीची हमी आहे यामुळे सुरू असलेल्या घडामोडी पाहता विवेक यांच्या मातोश्री स्नेहलता कोल्हे यांना देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेसाठी बोलविले व वेगळा काही निर्णय न घेता पक्षातच राहण्याचा आग्रह धरला त्यानंतर एक बातमी प्रसिद्ध झाली आहे ज्यात विवेक कोल्हे यांना थेट दिल्लीत पाठवण्याचे संकेत देण्यात आले आहेत राज्यसभा देत कोल्हे यांचे राजकीय पुनर्वसन करत एक आश्वासक युवा नेता भाजपचे प्रतिनिधित्व कसे करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तुम्ही न्यूज मराठी